नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत फार एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती, जे इनफॅक्ट खूप जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो प्रॉब्लेम का जनरेट होतो किंवा त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा प्रॉब्लेम असा असतो की जो सडनली तुम्ही राईड करताना तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट जाणवायला लागतो, परंतु त्याचा तो एक्झॅक्टली तो प्रॉब्लेम कशामुळं, म्हणजे तुमचा जो साईड इफेक्ट आहे किंवा गाडीचा तुमचा जो परफॉर्मन्स आहे, तर तो सडनली का डाऊन झालेला आहे, तर त्याचं कारण काय आहे हे शोधताना खूपच प्रॉब्लेम्स येत असतात. तर त्याच प्रॉब्लेमबद्दल आत्ता आपण बोलणार आहोत. हे पेट्रोल काढलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता खालच्या बॉटमला पाणी हेवी असतं पेट्रोलमुळे, त्याच्या पेट्रोलच्या पुढे, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते खालती फ्लोट होते. तुम्ही बघू शकता फ्लोअरवरती सगळीकडे पाणीच दिसतंय. पेट्रोल जे आहे ते कमी आहे क्वांटिटी, पण पाणी जास्त आहे. तर आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही गाडीतनं जे पाणी काढलेलं आहे म्हणजे टाकीमधनं, तर ते पेट्रोलमध्ये मिक्स होतं, त्याच्यामुळे गाडी बंद पडली. पण हे पाणी आलं कुठून? जास्त करून आपण विचार करतो की पाणी येण्याचं कारण असं आहे की गाडी जेव्हा तुम्ही वॉश करता, हाय प्रेशर वॉशिंग झालेलं आहे, किंवा तुमचे टँक लीड म्हणजे पेट्रोलची जी कॅप आहे तिचे सील खराब झाले असतील, त्याच्यातनं पाणी लीक झालेलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेकंडरी झाल्या. म्हणजेच ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करण्याच्याऐवजी या दुसऱ्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, तर ते आहे एथेनॉल. एथेनॉल जे आहे ते 10% पेट्रोलमध्ये हे मिक्स केलेलं असतं. आता एथेनॉलचा प्रॉब्लेम असा आहे की एथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स जरूर होतं, परंतु ते हायग्रोस्कोपिक पण आहे. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय? तर एथेनॉल हे पाण्यामध्ये पण मिक्स होऊ शकतं. आता ह्या सगळ्याचा एक केमिकल रिॲक्शन असते, एक केमिकल इक्वेशन होतं ज्याच्यामुळे त्याचं तुम्हाला ती रिॲक्शन दिसते, परंतु आपण म्हणतो की ते पाणी बाहेर आलेलं आहे, तसं नाही आहे. एथेनॉलचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचं नेचर असं आहे की ते हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे ज्याला त्याला थोडं जरी मॉइश्चर किंवा थोडं जरी पाणी लागलं तर ते पेट्रोलपासून सेपरेट होतं. जेव्हा एथेनॉल सेपरेट होतं तर ते डॅमेज होतं. डॅमेज झाल्यानंतर गाडी बंद पडते. आता ह्याच्यामध्ये पाणी किंवा मॉइश्चर हे येतं कुठून? टाकीमध्ये पाणी किंवा मॉइश्चर हे येतं कुठून? तर जनरली पाणी किंवा मॉइश्चर हे त्याच वेळेला येतं ज्यावेळेला तुमच्या टाकीमध्ये तुम्ही पेट्रोल भरता. त्यावेळेला तुम्ही एथेनॉल मिक्स्ड पेट्रोल जेव्हा भरता, त्यावेळेला टाक्या ज्या असतात त्याच्या आतमध्ये थोडी तरी एअर असतेच असते, ज्याला आपण म्हणतो म्हणजे जेव्हा आपण एअर गरम होते, एअर गरम झाल्यानंतर त्याची वाफ बनते, वाफ बन झाल्यानंतर ती परत थंड होते, जेव्हा ती थंड होते त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि ते पेट्रोलमध्ये मिक्स होतं, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. तर ही जी प्रक्रिया आहे, ही जी केमिकल रिॲक्शन आहे, त्याच्यामुळे पेट्रोलमध्ये जे एथेनॉल आहे ते सेपरेट होतं आणि त्याचं पाण्याबरोबर रिॲक्शनमुळे ते सगळं जे मिक्सिंग असतं ते टोटली सेपरेट होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला टाकीमध्ये भरपूर पाणी जे आहे हे मिळतं. आता त्याला उपाय काय आहे? तर पहिली गोष्ट, उपाय म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरता किंवा तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, तर शक्यतो गाडी जी आहे ही सावलीत असावी किंवा शेल्टरमध्ये असावी किंवा त्याच्यावर ॲटलीस्ट कवर असावं, जेणेकरून हीट जी आहे ही टाकीवरती डायरेक्टली येणार नाही किंवा हीटमुळे टाकी जी आहे ती गरम होणार नाही. दुसरी गोष्ट, ऑफकोर्स तुमचे टँक लीड्स म्हणजे टँक कॅप्स ज्या आहेत त्याचे जे सील्स आहेत ते चांगले असले पाहिजेत. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जास्त वेळ तुमचं जर पेट्रोल तुम्ही ठेवणार असाल गाडीमध्ये आणि गाडी तुमची जर ह्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणू शकता सावलीत नाही आहे, तर आणि गाडी वापरणार पण नसाल, तर त्याच्यासाठी स्टॅबिलायझर्स असतात, ते स्टॅबिलायझर्स पण वापरू शकता. परंतु सर्वात जास्त उत्तम उपाय म्हणजे शक्यतो तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क करताना सावलीत पार्क कराव्यात. जास्त करून हा प्रॉब्लेम म्हणजे पाणी सापडणे टाकीमध्ये हा जास्त करून प्रॉब्लेम तुम्हाला टू व्हीलरमध्ये येणार, कारण टू व्हीलरची जी टाकी असते ती एक्सपोज्ड असते. टू व्हीलरमध्ये सुद्धा मॅक्सिमम तुम्ही समजू शकता मोटरसायकल्स, स्कूटरमध्ये हा प्रॉब्लेम फार कमी येतो. का स्कूटरमध्ये हा प्रॉब्लेम कमी येतो? कारण त्याच्यावरती सीट असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट हीट जी आहे ही त्याच्यावरती इफेक्ट दाखवत नाही. म्हणूनच मॅक्सिमम तुम्हाला मोटरसायकल्समध्ये हा प्रॉब्लेम जास्त जाणवेल. म्हणूनच
हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गाडी थंड करणं, जी जागा असते तिथे शक्यतो पार्क कराव्यात, जेणेकरून टाक्या ज्या आहेत या हीट होणार नाहीत, त्यामुळेच पाणी जे आहे हे जनरेट होणार नाही. आता चुकून सपोज तुमची गाडी हीटमध्ये उभी राहिलेली आहे कारण पार्किंगच असं मिळालेलं असेल, तर त्याच्यावरती दुसरा उपाय म्हणजे टँक बर्प. टँक बर्प म्हणजे काय, तर आपण ज्याला म्हणतो ढेकर देणे, म्हणजेच टाकी जर तुमची गाडी हीटमध्ये उभी राहिलेली असेल, उन्हात ठेवली असेल, तुम्हाला काही त्याच्यावरती उपाय नाही आहे, पार्किंगच असं असेल, तर त्यावेळेला बेस्ट वे गाडी काढण्याच्या आधी, चालू करण्याच्या आधी टँक लीड किंवा टँक कॅप ओपन करायचे आणि बंद करायचे, जेणेकरून जी काही डेव्हलप झालेली हीट असते, जी गरमी असते, तर ती गरमी तुम्ही टँकच्या बाहेर काढू शकता. त्याला टँक बर्प करणे म्हणतात किंवा त्याला ढेकर देणे, आपण जे मराठीत म्हणतो म्हणजे आपण जेवण झाल्यानंतर आपल्याला ढेकर येते, तर त्याला ढेकर देणे असं म्हणतात. सो त्याच्यामुळे जी काही गरमी झालेली आहे, जे काही स्टीम जनरेट झालेली आहे, ती सेपरेट होते आणि त्याच्यामुळे पेट्रोलमध्ये पाणी मिक्स होण्याचं प्रमाण कमी होतं. आता EFI मध्ये, इलेक्ट्रॉनिक फ्युल इंजेक्टेड मोटरसायकल्समध्ये, जर टाकीमध्ये पाणी तयार झालं तर फ्युल पंप खराब होण्याचे चान्सेस हे जास्त करून 99% असतात, कारण पेट्रोल हे त्याचं स्वतःचं वंगण, म्हणजेच पेट्रोल हे ऑइलचं काम, म्हणजेच वंगणचं काम हे पंपासाठी करतं. जर त्याच्या जागी पेट्रोलच्या ऐवजी पाणी आलं तर जी मोटर असते ती फ्रिक्शनमुळे लवकर घासले जाते आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी येते, कारण का पाण्यामध्ये कनेक्टिव्हिटी राहू शकते इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामुळे मोटरचे जे आर्मेचर आहे ते लवकर खराब होतं. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक फ्युल इंजेक्टेड मोटरसायकल्समध्ये पंप खराब होण्याचे चान्सेस हे जास्त दिसतात. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल, ज्यामुळे तुमची धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, खूपच इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे तुमचा गाडीचा परफॉर्मन्स खूप डाऊन होऊ शकतो आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे तुमची गाडी जी आहे ही इनफॅक्ट बंद पण पडू शकते किंवा खराबही होऊ शकते. आय होप तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा एन्जॉय केला असेल.